गुड मॉर्निंग स्टूडेंट, दिस इज माय सेकंड वीडियो ऑन मोनोफेजिक लिक्विड डोजेस पंप। ठीक है, त्यानंतर आता आपण बघू मोनोफेजिक लिक्विड डोजेस पंप मध्ये नेजल ड्रॉप। नेजल ड्रॉप आर द सोल्यूशन ऑफ ड्रग दैट आर इंस्टिल इनटू द नोज विथ ड्रॉपर। व्हेनेवर यू आर इन्सर्ट द लिक्विड डोजेस पंप इनसाइड द नोज दैट विथ द हेल्प ऑफ ड्रॉपर वी कॉल्ड एज अ नेजल ड्रॉप। नेजल ड्रॉप आर द आइसोटोनिक टू द नेजल सिक्रीशन एंड बफर टू नॉर्मल पीएच रेंज नेजल फ्लूइड पीएच 5.5 टू 6.5 टू प्रिवेंट द डैमेज टू सिलियरी ट्रांसपोर्ट इन द नोज। आता जे आहे तुमचं नेजल ड्रॉप इट म्हणजे आइसोटोनिक सोल्यूशन। आइसोटोनिक सोल्यूशन म्हणजे कसं की दैट ऑस्मेटिक प्रेशर ऑफ युअर नेजल ड्रॉप इज इक्वल टू द आइसोटोनिक ऑस्मेटिक प्रेशर ऑफ युअर नेजल फ्लूइड विल बी इक्वल ऍट द बायोलॉजिकल मेम्ब्रेन। जसं की तुमचं ऑस्मेटिक प्रेशर जे आहे कॉन्सन्ट सोल्युशनचं दॅट इज इक्वल टू द युअर नेजल फ्लूइड सी सेम असलं पाहिजे, दॅट इज कॉल्ड एज आइसोटोनिक सोल्युशन। त्यानंतर जी पी एच आहे नेजल ड्रॉप बनवण्यासाठी 5.5 to 6.5 टू प्रिव्हेंट द सिलियरी ट्रान्सपोर्ट ऑफ नोज। सिलियरी जे आहे नोज मध्ये त्या जर तुमच्या प्रिव्हेंट करायचे असेल तर यू हॅव टू मेंटेन द पीएच 5.5 to 6.5 इन द सोल्युशन। त्यानंतर आपण एक्झाम्पल बघू। एक्झाम्पल झायलोमेटाझोलिन हायड्रोक्लोराईड बीपी ब्रिटिश फार्माकोपिया। झायलोमेटाझोलिन हायड्रोक्लोराईड 0.1% वेट बाय व्हॉल्यूम, बेंझो अल्किनिन क्लोराईड 0.015 वेट बाय व्हॉल्यूम, डायसोडियम ईडीटी क्यूएस, सोडियम फॉस्फेट डायहायड्रेट क्यूएस, सोडियम फॉस्फेट क्यूएस, सोडियम क्लोराइड क्यूएस, वॉटर 10 ml। वेयर इज पॅकेजिंग, नेजल सोल्युशन मे बी पॅक इन फ्लेक्सिबल प्लास्टिक बॉटल विच डिलिव्हर अ फाईन स्प्रे टू नोज व्हेन स्क्यूज। वेअर इज स्क्यूज बॉटल यू हॅव टू यूज फॉर द डिलिव्हरिंग पॅकेजिंग फॉर द नेजल ड्रॉप। त्यानंतर लेबल आहे दॅट इट कंटेन द मोस्ट फॉर द एक्सटर्नल यूज ओनली अँड द नेजल ड्रॉप यूज फॉर टू ट्रीट द कोल्ड अँड अलर्जी। कोल्ड अँड अलर्जी जे आहे दॅट यू हॅव टू ट्रीट विथ द हेल्प ऑफ नेजल ड्रॉप। त्यानंतर आहे इनेमा। इनेमा आर ऑइली ऍक्विअस सोल्युशन दॅट आर ऍडमिनिस्टर रेक्टली। इनेमा काय आहे की ऑइली ऍक्विअस सोल्युशन आहे दॅट इज इन्सर्टेड इन द रेक्टस। इनेमा आर रेक्टली जे यूज होतं इनेमा दॅट इज कॉल्ड एज अ इनेमा। ऍक्विअस सोल्युशन जे आहे तुमचं मोनोफेजी दॅट इज अप्लाइड विथ द रूट कोणता आहे तर मग रेक्टल रूट आहे, रेक्टल रूट ऍडमिनिस्टर करतात त्याला म्हणतात इनेमा। इनेमा आर ऑल्सो कॉल्ड एज अ क्लस्टर। इनेमा आर युजली गिवन ऍट बॉडी टेम्परेचर इन क्वांटिटी ऑफ 450 to 900 ml इंजेक्टेड स्लोली विथ इनेमा सिरिंज। आता जे तुमचं इनेमा आहे ते यू कॅन बी गिव्ह इन द 450 to 900 ml इंजेक्टेड स्लोली विथ द इनेमा सिरिंज। इनेमा सिरिंज तुम्ही ते ऍडमिनिस्टर करू शकता। त्यानंतर देअर इज टू टाइप्स ऑफ इनेमा। इव्हॅक्युएशन इनेमा, दीज आर द रेक्टल इनेमा एम्प्लॉइड टू प्रमोट द इव्हॅक्युएशन ऑफ बोवेल अँड टू क्लीन द कोलॉन फॉर रिटेन्शन अँड डायग्नोसिस। आता असा इव्हॅक्युएशन इनेमा आहे इट इव्हॅक्युएस म्हणजे इव्हॅक्युएट द युअर स्टूल। स्टूलला ते काय करतं बाहेर फेकतं। आणि दुसरी गोष्ट आहे क्लीन द कोलॉन, इट ऑल्सो हेल्प टू क्लीन द कोलॉन। कोलॉन म्हणजे जे आहे तुमचं इंटेस्टाईन आहे, लार्ज इंटेस्टाईन आहे, त्याला क्लीन करतं ऍज वेल ॲज रिटेन्शन अँड डायग्नोसिस। त्यासाठी काय करतं इट गिव्ह द रिटेन्शन, रिटेन्शन अँड डायग्नोसिस पर्पज साठी तुम्ही इव्हॅक्युएशन इनेमा यूज होतो। त्यानंतर आहे रिटेन्शन इनेमा। इन दिस इनेमा नंबर ऑफ सोल्युशन आर ऍडमिनिस्टर रेक्टली फॉर द लोकल इफेक्ट ऑफ द मेडिकेशन। देअर आर थ्री टाइप्स ऑफ इनेमा। जसं की असा रिटेन्शन इनेमा जो आहे दॅट इज हॅव्हिंग द डिफरंट फंक्शन। जसं की डिफरंट फंक्शन आहे दे आर अप्लाइड इन द रेक्टली फॉर द गिव्हिंग द लोकल इफेक्ट। लोकल इफेक्ट दॅट यू नो म्हणजे लोकल ऍप्लिकेशन जो आहे। देअर इज अ थ्री टाइप्स ऑफ इनेमा। जसे रिटेन्शन इनेमा आहे त्यात ॲज अ मेनली थ्री टाइप्स आहे। न्यूट्रियंट इनेमा, न्यूट्रियंट इनेमा इट प्रोव्हाइड द न्यूट्रिशन टू द पेशंट। जर असे पेशंट आहे अनेबल टू टेक न्यूट्रिशन फॉर्म ओरल दॅट यू हॅव टू विथ द हेल्प ऑफ इनेमा यू कॅन ऍडमिनिस्टर द न्यूट्रिशन। न्यूट्रिशन जे आहे पेशंटला जसं की न्यूट्रिशन सम न्यूट्रिशन रिक्वायर्ड टू द पेशंट यू कॅन विथ द हेल्प ऑफ इनेमा यू कॅन ऍडमिनिस्टर द टू द पेशंट। मेडिकेटेड इमा सप्लाय मेडिकेशन फॉर द सिस्टमिक इफेक्ट। आता असं काही असते यू हॅव टू सप्लाय द सम मेडिकल फॉर द सिस्टमिक सर्क्युलेशन दॅट यू हॅव टू यूज कॉल्ड ॲज अ मेडिकेटेड इनेमा। डायग्नॉस्टिक इनेमा, बॅरियम सल्फेट अँड फिट इनेमा, दोज इनेमा यूज टू डायग्नॉस द रेक्टल इन्फेक्शन। रेक्टल इन्फेक्शन ऑर डायग्नॉसिस पर्पज साठी जो यूज होतो त्याला म्हणतात डायग्नॉस्टिक इनेमा।
दैट आई एक्साम्पल आप बेरियम सल्फेट एंड फ्लिट इनिमा, बेरियम सल्फेट जो इनिमा है दैट इज द पर्पज फॉर डायग्नोसिस. अपन एक्जाम्पल बघूया, बेरियम सल्फेट इनिमा डायग्नोसिस, बेरियम सल्फेट 120 ग्राम, आकाशिया म्यूसिडेज 100 ml, स्टार इनिमा QS2 मेक 500 ml. मेथड ऑफ प्रिपरेशन, प्रिपेरिंग बाय मिक्सिंग बेरियम सल्फेट विद आकाशिया म्यूसिडेज एंड सफिशियंट स्टार इनिमा टू मेक 500 ml. ठीक है, आता इनिमा बनवताना काय करायचं, प्रिपेयर एंड मिक्सिंग द बेरियम सल्फेट एंड आकाशिया यांचं सफिशियंट क्वांटिटी यू हैव टू ऐड स्टार्च इनिमा टू मेक 500 ml. स्टार्च इनिमा मध्ये 500 ml मध्ये सफिशियंट क्वांटिटी जी तुम्ही फॉर्म्युला मध्ये घेतली दैट यू हैव टू गो एंड ऐड इनटू द स्टार्च इनिमा. त्यानंतर बघूया, स्टार्च इनिमा प्रिपेयर्ड बाय 30 ग्राम सैचुरेटेड विथ 20 ml ऑफ वॉटर एंड मेकअप द वॉल्यूम अप टू द 1000 ml. आता स्टार्च इनिमा कसा बनवायचा, 30 ग्राम जे स्टार्च आहे यू हैव टू ट्रैचुरेट इन टू द 200 ml ऑफ वॉटर एंड मेकअप द वॉल्यूम अप टू द 1000 ml. इट गिव्स यू अ स्टार्च इनिमा, इट गिव्स यू स्टार्च इनिमा. त्यानंतर पैकेजिंग, मैन्युफैक्चरिंग इनिमा विल बी यूजुअली पैक इन डिस्पोजेबल पॉलिथीन पॉलीविनाइल क्लोराइड बैग विथ नोजल फॉर इन्सर्शन इन टू द रेक्टम. आता हे जे तुमचं रेक्टल इनिमा आहे दैट शुड बी इन डिस्पोजेबल पॉलिथीन किंवा पॉलीविनाइल क्लोराइड बैग विथ बॅग मध्ये पॅक करा अलॉंग विथ युअर इन्सर्शन कॅप जी आहे दॅट इज इन टू द रेक्टम. अशी इन्सर्शन कॅप यू हॅव टू प्रोव्हाइड फॉर द पॅकेजिंग ऑफ इनेमा. लेबल, द लेबल फॉर रेक्टल यूज ओनली दॅट इज मस्ट बी द रेक्टल यूज ओनली बिकॉज रेक्टल ऍडमिनिस्ट्रेशन इज देअर. यूज काय आहे, यू इक्विटेड द गोवेल फॉर द डायग्नोसिस अँड व्हिज्युअलायझेशन ऑफ जी आय टी. जसं की तुमचं डायग्नोसिस आहे किंवा तुम्हाला जी आय टी जी आहे तुमची, इथे यू वॉन्ट टू फाइंड आउट द डिसीज प्रेजेंट इन द जी आय टी, जे म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टाइनल ट्रॅक, जे म्हणजे जे डिसीज आहे त्याला डायग्नोसिस करण्यासाठी किंवा इव्हॅक्युएट म्हणजे बाहेर टाकण्यासाठी यूज होतो स्टूल, दॅट इज द इनेमा. त्यानंतर आहे सिरप, तर तुम्हाला माहित आहे सिरप इज अ नथिंग बट काय, सिंपल सिरप आय पी इज अ 66.7% वेट बाय वेट सुक्रोज सोल्युशन इन वॉटर प्रिपेअर बाय सिंपल सोल्युशन मेथड. आता सिंपल सोल्युशन जे आहे, सिंपल सिरप जे आहे ते आय पी नुसार काय, 66.7 ग्राम ऑफ सुक्रोज डिझॉल्व्ह इन टू द वॉटर, इट गिव्ह युअर सिरप. इन सिंपल सिरप यूएसपी द कॉन्सन्ट्रेशन ऑफ 85% इज डिझॉल्व्ह इन द वॉटर. आता सिंपल सिरप जे आहे आज पर यूएसपी किती आहे, 85% इन द डिझॉल्व्ह इन टू द वॉटर. त्यानंतर आपण सिरपचे टाईप बघू, मेडिकेटेड सिरप, मेडिकेटेड सिरप आहात नियरली सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ शुगर इन वॉटर इन विच ड्रग आर डिझॉल्व. आता सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय, की असं सोल्युशन की असं ड्रग की ज्या वेळेस तुम्ही ऍड करता की असं इथपर्यंत ऍड करायचं सोल्युशन वॉटरमध्ये किंवा सोल्युशनमध्ये की तो गेट डिझॉल्व, पण अशी एक स्टेज आहे की त्याच्यानंतर त्याचं डिझोल्युशन होणार नाही, दॅट इज कंडिशन इज कॉल्ड ॲज अ सॅच्युरेटेड सोल्युशन. मग ते होईल सॅच्युरेटेड सोल्युशन, याला म्हणतात सॅच्युरेटेड सोल्युशन, शुगर इन वॉटर विच ड्रग ऑर ड्रग इट बी डिझॉल्व. दिस सिरप कंटेन मेडिसिनल सबस्टन्सेस गिविंग देम टू थेरापॅटिक व्हॅल्यू. जसं की मेडिसिनल सबस्टन्स आहे, जसं की तुम्हाला कप प्रिपरेशन आहे, कप प्रिपरेशन मध्ये कप जो कंट्रोल करायचा आहे त्याच्यासाठी जे कंटेंट वापरतात दॅट इज गिव्ह अ थेरापॅटिक व्हॅल्यू, त्याला म्हणतात थेरापॅटिक व्हॅल्यू. त्यानंतर आहे नॉन मेडिकेटेड ऑर फ्लेवर सिरप, सम सिरप नॉट कंटेन दिस थेरापॅटिक एजंट, इन्स्टेड दे कन्सिस्ट ऑफ व्हेरियस अरोमॅटिक अँड प्लेझंट फ्लेवर सबस्टन्स अँड देअर इंटेंडेड फॉर व्हेकल फ्लेवर फॉर द प्रिपरेशन कॉल्ड एज अ नॉन मेडिकेटेड सिरप. आता नॉन मेडिकेटेड सिरपमध्ये काय फरक आहे, की जे की फ्लेवर म्हणून यूज होतं की प्रिपरेशनमध्ये, पण त्याचं थेरापॅटिक इफेक्ट आहे का काही, त्याची काही ऍक्टिव्ह ऍक्शन आहे का, नाही, दॅट इज द नॉन मेडिकेटेड सिरप. फ्लेवर म्हणून यूज होतं किंवा तुमचं जे अरोमॅटिक प्रिपेशन आहे जे इंटेंडेड फॉर व्हेकल फ्लेवर फॉर प्रिपेशन कॉल्ड एज नॉन मेडिकेटेड सिरप. जसं की तुमचं चेरी सिरप आहे किंवा ऑरेंज सिरप, इट यूज फ्लेवर टू द युअर सिरप, त्याला म्हणतात नॉन मेडिकेटेड ऑर फ्लेवर सिरप. कॉम्पोनंट ऑफ सिरप, शुगर युजली सुक्रोज अँटी मायक्रोबियल प्रिझर्वेटिव्ह फ्लेवरन कलरन अँड मिसिलेजन, दीज आर द मेजर कॉम्पोनंट फॉर द प्रिपरेशन ऑफ युअर सिरप. काय काय लागतं मग, आता युजली अँटी मायक्रोबियल टू प्रिव्हेंट द मायक्रोबियल ग्रोथ, फ्लेवरिंग एजंट गिव्ह फ्लेवर टू द युअर पेशंट लिक्विड डोजेस फॉर्म, कलरन यू हॅव टू ऍड टू गिव्ह द स्पेसिफिक कलर टू द युअर सिरप. त्यानंतर बघूया, देअर इज अ सो मेनी मेथड्स टू फॉर्म्युलेट द सिरप, ऍजिटेशन विदाउट हीट,
In this process, active substance is added in solution and agitated in the glass stopper bottle. आता काय करायचं, ग्लास स्टॉपर बॉटल घ्यायचं, इन ऍक्टिवेट सबस्टन्स त्यात ऍड करायचं आणि एजिटेट, एजिटेट म्हणजे वी हॅव टू शेक, शेक करायचं, शेक केल्याची ग्लास स्टॉपर जो आहे तो बंद करायचा आणि शेक करायचं. क्लोजिंग ऑफ बॉटल इज नेसेसरी टू प्रोटेक्ट द सिरप फ्रॉम कंटामिनेशन अँड लॉस ऑफ सोल्युशन ड्युरिंग द प्रोसेस. त्यानंतर काय, यू हॅव टू वेल क्लोज द कंटेनर. फॉर प्रिपरेशन ऑफ लार्ज क्वांटिटी ग्लास लिंक टँक विथ मेकॅनिकल एजिटेटर इज एम्प्लॉइड. आता जर ज्यावेळेस तुम्हाला लार्ज क्वांटिटी मध्ये बनवायचे, दे आर प्रोव्हाइडिंग द जॉईन लाईन टँक असते अलॉंग विथ मेकॅनिकल एजिटेटर असते. एजिटेटर म्हणजे शेकर असतं, दॅट इज द एजिटेशन मेथड. त्यानंतर जे सिरप आहे, एक्झाम्पल कोडीन सिरप, इफिड्रिन सल्फेट सिरप, दीज आर द सिरप फॉर सिरप मेथड, फॉर एक्झाम्पल फॉर एजिटेशन मेथड. त्यानंतर आहे सोल्युशन विथ हीट. इन दिस प्रोसेस सुक्रोज इज ऍडेड इन ऍक्विअस सोल्युशन अँड हिटेड टिल सुक्रोज इज डिझॉल्व्ह कम्प्लिटली. आता काय, द सोल्युशन विथ हीट काय करायचं, यू हॅव टू गो अँड ऍड द सुक्रोज अँड हीट ओव्हर द युअर फ्लेम. हीट इज द अंटील द हीट द सुक्रोज इज गेट डिझॉल्व्ह कम्प्लिटली. जोपर्यंत ही सुक्रोज जो आहे तुमचा, हीट गेट कम्प्लिटली डिझॉल्व्ह. ऍडिशन ऑफ मेडिकेटेड लिक्विड इन दिस. त्यानंतर थर्ड आहे ऍडिशन ऑफ मेडिकेटेड लिक्विड. दिस मेथड इज यूज इन दोज केसेस विथ टिंचर, फ्लूड एक्स्ट्रॅक्ट और अदर मेडिकेटेड सब्स्टन्स इन लिक्विड फॉर्म आर ऍडेड टू सिरप टू मेडिकेट इट. असं सिरप तुम्हाला बनवायचं ज्यामध्ये तुम्हाला फ्लूड एक्स्ट्रॅक्ट टाकायचं किंवा टिंक्चर टाकायचं, त्यावेळेस तुम्हाला कसं करायचं. अ मॉडिफाईड प्रोसेस कॅन बी यूज टू कन्सिस्ट ऑफ मिक्सिंग फ्लूड एक्स्ट्रॅक्ट ऑन टिंक्चर विथ वॉटर. त्यानंतर काय करायचं आहे की मॉडिफाईड प्रोसेस जी आहे ती कन्सिस्ट ऑफ मिक्सिंग फ्लूड विथ युअर विथ एक्स्ट्रॅक्ट विथ युअर वॉटर. वॉटर सोबत ते टिंक्चर किंवा जे एक्स्ट्रॅक्ट आहे दॅट यू हॅव टू मिक्स. अलाउइंग द मिक्सचर टू स्टँड टू परमिट द सेपरेशन इनसॉल्युबल कॉन्स्टिट्युअंट फिल्टर अँड थेन सॉल्व देम सुक्रोज इज फिल्टरेड. त्यानंतर काय करायचं, तुमचं जे लिक्विड एक्स्ट्रॅक्ट आहे किंवा टिंक्चर आहे तुम्ही जे ऍड केलं वॉटरमध्ये, त्याला फिल्टर करायचं. फिल्टर केल्याच्या नंतर जो फिल्टरेट आहे, जो खाली राहील, जे फिल्टर करताना आपण जे खाली फिल्टरेट येईल त्यामध्ये सुक्रोज ऍड करायचं. दॅट इज द मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ सिरप. त्यानंतर आहे पर्कुलेशन, चौथी. इन दिस प्रोसेस प्युरिफाईड वॉटर और ऍक्विअस सोल्युशन्स अलाउ टू पास स्लोली थ्रू द बेड ऑफ क्रिस्टलाइन सुक्रोसिन सिलेंड्रिकल पर्कुलेटर. आता हे काय आहे की एक पर्कुलेटर आहे, त्या पर्कुलेटर मध्ये तुम्ही ते प्युरिफाईड वॉटर म्हणजे प्युरिफाईड प्रोसेस वॉटर जी आहे ऍक्विअस सोल्युशन याचं बनवायचं पास थ्रू द बेड ऑफ क्रिस्टलाइन. त्यामध्ये बेड क्रिस्टलाइन मधून पास करायचं विथ द हेल्प ऑफ पर्कुलेटर. ब्लेजर ऑफ कॉटन इज पुट नेक ऑफ द पर्कुलेटर अँड प्युरिफाईड वॉटर ऍक्विअस सोल्युशन इज ऍडेड इन द पर्कुलेटर कंटेनिंग सुक्रोज. त्यानंतर जे तुमचं वरचं कॅप जे आहे, कॅपमध्ये तुम्ही कॉटन कॅप ठेवायचा. त्यानंतर खालचा जो भाग आहे पर्कुलेटरचा, त्यामध्ये कॉटन कॅप ठेवायचा, वरी तुमचं लिक्विड सोल्युशन टाकायचं आणि अलाउ टू फिल्टरेट पर्कुलेटर कंटेनिंग सुक्रोज. त्यानंतर देन फ्लो रेट इज कंट्रोल स्टॉप कॉक अँड मेंटेन द सच ड्रॉपर अपिअर इन द रॅपिड सक्सेशन. आणि त्याला सक्सेशन लावायचं, सक्सेशन करून जे तुम्ही फिल्टरेट खाली मिळवसाल दॅट इज द प्रोसेस फॉर दॅट इज द युअर सायरप प्रिपरेशन. ठीक आहे. त्यानंतर आहे पाचवं रिकॉन्स्टिट्युएशन टू इम्प्रूव्ह द स्टॅबिलिटी मिनिमाइज द मायक्रोबियल कंटामिनेशन. ड्राय सिरप फॉर्मुलेशन कॅन बी प्रिपेअर्ड अँड प्युरिफाईड वॉटर इज ऍडेड जस्ट प्रायर टू यूज. आता रिकॉन्स्टिट्युशन म्हणजे कसं आहे की जो अँटीबायोटिक बनवतो आपण वॉटर फॉर दी रिकॉन्स्टिट्युशन इन पावडर फॉर्म्युलेशन. आता स्टेबल जे सिरप आहे ते जर बनवायचं असेल इन पावडर फॉर्म्युलेशन यू हॅव टू गो फॉर द रिकॉन्स्टिट्युशन मेथड. वेन हीट इज यूज टू प्रिपेअर द सिरप इन्वर्जन ऑफ स्लाइट पोर्शन ऑफ सुक्रोज मे गेट टेक प्लेस. आता ज्यावेळेस तुम्ही हीट अप्लाय करून दिलं सिरप काय होतं, इन्वर्जन होतं म्हणजे काय, इट गेट कन्वर्टेड इन टू अनदर फॉर्म. दिस रिएक्शन इज टर्म इन्वर्जन बिकॉज ऑफ इन्वर्ट शुगर डेक्स्ट्रोज प्लस ग्लुकोज इज फॉर्म. आता ज्यावेळेस तुम्ही सुक्रोज प्लस वॉटर करता त्यावेळेस यू गॉट द डेक्स्ट्रोज प्लस ग्लुकोज, दॅट इज द बिकॉज ऑफ हिटिंग. सुक्रोज प्लस वॉटर गिव्ह यू डेक्स्ट्रोज प्लस ग्लुकोज. आता सुक्रोज डेक्स्ट्रोज प्लस ग्लुकोज जो आहे ग्लुकोज फॉर्म ड्युरिंग द इन्वर्जन स्वीटनर दॅन सुक्रोज अँड दस रिझल्टिंग सिरप इज स्वीटर दॅन द ऑरिजिनल सिरप. आता तेच जर तुम्ही बघितलं तर इट इज अ व्हेरी गुड स्वीटनर ॲज कम्पेअर टू युअर सुक्रोज. सुक्रोज जर फॉर्म बघितला तर इट हॅज अ मोर स्वीटनर दॅन द युअर सुक्रोज ग्लुकोज, दॅट इज द त्यालाच म्हणतात हेच म्हणजे इन्वर्जन. थँक्यू.